सातारा जिल्ह्यातील सर्व मेडिकल व्यावसायिक व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस मिळावी यासाठी सातारा केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून लवकरच या केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून मेडिकल चालक व त्यांच्याकडे असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे केमिस्ट असोसिएशननं ही मागणी केली होती. या मागणीला मान्यता मिळाली असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दिली आहे. यावेळी मेडिकल असोसिएशनचे सचिव राहुल मोहिते, खजिनदार अजित भोईटे, संघटक सचिव सागर भोईटे, जिल्हा सचिव किरण देशमुख, हनुमंतराव माने, कराड तालुका उपाध्यक्ष दिगंबर भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. सातारा जिल्हा केमिस्ट अँड असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय सातारा इथे माननीय निवासी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आम्ही भेट घेतली. जे रेमडेसिवीर आणि फॅविपिरावीर टॅबलेटचं जो काही आत्ता शॉर्टेजचा इश्यू आहे त्या विषयामध्ये आम्ही चर्चा केली. येत्या 28 तारखेपासून फॅविपिरावीरचा सप्लाय संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने होतोय. रेमडेसिवीरच्या विषयामध्ये जास्तीत जास्त वाईल सातारा जिल्ह्यातील रुग्णांच्यासाठी मिळवण्यासाठी जो काही फॉलो घ्यायचा आहे तो जिल्हा केमिस्टच्या वतीने आम्ही घेत आहे. माननीय जगन्नाथराव देशिंदे आप्पासाहेब ऑल इंडिया अध्यक्ष यांच्याशी आमचं बोलणं कंटिन्युअस चालू आहे आणि येत्या गुरुवारपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीरचा सप्लाय चांगल्या पद्धतीनं होईल. फॅविपिरावीरसुद्धा टॅबलेट आता ज्या काही अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत त्याचीही मागणी ज्या पद्धतीनं चालू आहे त्याचाही सप्लायच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि त्यामध्ये उपलब्धतेसाठी आपण जिल्हा संघटनेच्या वतीनं प्रयत्न करतोय. नक्कीच येणाऱ्या ह्या 8 दिवसामध्ये ह्या दोन्ही औषधाचा पुरवठा सुरळीत होईल. त्यासाठी आणि अन्य जे हेल्थ वर्कर म्हणून आमच्याबरोबर लोक काम करत आहेत त्यांना व्हॅक्सिनेशनच्या विषयामध्ये चर्चा झाली. नुकतंच जिल्हाधिकाऱ्यांनी आत्ता आम्हाला हेल्थ वर्करच्या ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं व्हॅक्सिनेशन द्यावं अशा सूचना आरोग्य विभागास दिलेल्या आहेत. येत्या 2 दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जिथं काही PSC आहेत आरोग्य सिव्हिल हॉस्पिटल आहेत त्यामध्ये आपल्याला व्हॅक्सिनेशन फार्मासिस्ट आणि आपल्यामध्ये जे काही कर्मचारी वर्ग आहे यांच्यामध्ये व्हॅक्सिनेशनला सुरुवात होत आहे. मी त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो. सातारा जिल्ह्यातील सर्व तमाम फार्मासिस्टना माझी विनंती आहे की या कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपण आपली आरोग्याची काळजी घेऊन लोकांना रुग्णांना सेवा द्यावी. कुठेही तुम्हाला अडचणी येत असतील तर जिल्ह्यातील पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपण या कोविडच्या युद्धामध्ये सर्वांनी लढा द्यायचा आहे आणि आपण आपल्या कुटुंबियांची काळजी घेऊन हा कोविडच्या पार्श्वभूमीवरती या लढ्यामध्ये सामील व्हायचा आहे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.